नमस्कार, मी माधुरी गद्रे। आज आपण कोबीची पचडी कशी करायची ते बघणार आहोत। ही आपल्याला दह्यात करायची आहे, तर त्याचं आता आपण साहित्य आणि कृती बघूया। हा कोबी घेतलाय मी चिरून। आजकाल कोबीला खताचा वास येतो बरेच वेळा, तर बघून घ्यायचा कोबी आपल्याला आणि स्वच्छ धुवून घ्यायचा आणि बारीक चिरायचा अगदी। तर या वाटीच्या मापाने मी हा दोन वाट्या घेतलाय कोबी। नंतर एक वाटी दही आहे, घट्ट गोड हवं दही, फार आंबट नको, कमी जास्त घेऊ शकतो आपण। नंतर मोहरी आहे 1 टीस्पून, हिंग 1/2 टीस्पून, 4-5 कडीलिंबाची पानं आहेत, साखर आहे 1 टीस्पून, मीठ लागेल आपल्याला चवीप्रमाणे आणि फोडणीसाठी तेल लागेल। मी या साहित्यात मिरची घेतली नाही आहे, पण तुम्हाला आवडत असली तर मिरचीचा करडा घेऊ शकता। या बोलमध्ये कोबी घेतलाय मी आणि त्याच्यात आता आपण साखर घालूया आणि मीठ घालते चवीप्रमाणे। आता तेल गरम करायला ठेवलंय मी, 1 टेबलस्पून तेल घेतलंय। तापलाय का बघूया, तेल तापलंय। आता मोहरी घालते, कडीलिंब घालते, त्याचा छान वास लागतो याला, आणि हिंग घालते। गॅस बंद करायचा आपल्याला। ढवळून घ्यायचं जरा, हळद घालायची गरज नाही, म्हणजे मग त्याचा रंग बदलणार नाही कोबीच्या कचडीचा। आणि याच्यावर घालायची आपल्याला मीठ, काढून घ्यायची। मिसळून घ्यायचं व्यवस्थित, आणि जेव्हा आपल्याला खायचं असेल ना ही फोडणी आणि मीठ साखर व्यवस्थित मिसळून घेतलंय मी याच्यात। आणि दही आपल्याला अगदी शेवटी घालायचं आहे, म्हणजे जेव्हा अगदी आता खायचं आहे, जेवायचं आहे, त्यावेळेला दही घालायचं याच्यात। ते नीट कालवून घ्यायचंय आपल्याला। मिसळून घेते नीट, व्यवस्थित मिसळून घेतलंय दही। कडीलिंबाचा पण छान वास येतोय आता याला। कोबी खायला हवा आपण, त्याच्यात भरपूर व्हिटॅमिन्स आहेत, फायबर आहे, जेवणात असायला हवा कोबी आपल्या। झाली आहे तयार आपली पचडी, काढून घेते आता बोलमध्ये। ही अशी आपली कोबीची मस्त पचडी तयार झाली आहे। दह्यामुळे एक वेगळी छान चव येते त्याला, तर तुम्ही नक्की करून बघा। आणि आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण पाठवा तुमच्या। आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद।